문장? 제발! 로안! 로안! जीजू ही पोरगी चोरी करत होती, पळून जाऊ नये म्हणून धरून ठेवलं हिला। नाही साहेब, म्हणूनच दरवाजा लावून घेतला होतास। हो, आल्या दिवसापासून तुझी वागणूक बघतोय मी, कळलं ना? सब बहना तू ठीक आहे ना? कबीर बिरादर सोडू नकोस, त्याला मार। चला मुलीच्या अभिवर हात टाकतोस। उठ जीजू, या दीड दबडीच्या पोरीसाठी मला मारता? आता फक्त मारतोय, जर तू मृणमयीचा भाऊ नसतास ना, आतापर्यंत गाडला असता तुला इथेच, कळलं? चल बाहेर, तुझे खरे रंग दाखवूया तुझ्या माया आंटला। चल चल मधानी याला बाहेर। आधीच माझ्या मुला काय संकट कमी आहेत काय? याला बाहेर नेऊन त्यात भर घालू नका, ऐका माझं, सोडून द्या याला। हे तू बोलतेस? तसं मी ऐकून आज निघून जाणारच आहे ना भाऊ, ऐकाय मी नाही काय। या असल्या लांडग्या पाई स्वतःला कशाला त्रास करून घेताय साहेबा, सोडून द्या त्याला। या अशा माणसाला सोडलं ना म्हणून गुन्हे वाढतात। अहो, इथं आल्यापासून शंभर येलेला तुमची गुन्हेगार ठरली आहे साहेबा। हे बघा, आधीच माझ्या मुलाला इस्फोट झालाय, हो इथे उच्च येलाय, म्हणून द्या त्याला। नका करू इस्फोट, तुमच्या जिंदगीतल्या सगळ्यात महत्वाचे दिसाचा। आणि तसं मी याला बाहेर नेल्यानंतर त्या माया मॅडम मलाच दोष देतील, मलाच चुकीचं ठरवतील त्या। पण याने तुझी अब्रू अब्रू साहेब कुठं वाचणार माझी अब्रू? तिथं हे याच्यासारखे लांडगे आहेत, पण डोंगरवाडीला त्या बुद्या पाहते, कुणा कुणापासून मला वाचवणारच साहेब? माझी लढाई मला स्वतःला लढावी लागणार आहे साहेब, त्यामुळे त्याला जाऊ दे। कबीर बिरादर मुंजा बरोबर बोलते रे।